नमस्कार, मी डॉक्टर दीक्षा राणे दीक्षा होमिओपॅथीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मजाचा टॉपिक आहे वजन कसे वाढवाल. तुम्ही अंडरवेट आहात का? आजकाल पालकांना चिंता लागलेली असेल की आपल्या मुलांचं वजन वाढत नाही, ते कमजोर आहेत. जन्माच्या वेळेला अगदी गुडगुडीत असणारे बाळंसुद्धा जशी जशी मोठी होतात तसे तसं ते बारीक होतात. आणि जर मुलांचं वजन जर कमी असेल तर त्यांची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमी राहते. त्यामुळे त्यांना वारंवार सर्दी खोकला होणे, कोणत्याही प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन होणे, ताप होणे हे लक्षणं फार आढळतात. तर लहान मुले असू द्या किंवा मोठी माणसे, तुम्हाला वजन वाढवायचं असेल आणि तुम्ही अंडरवेट असाल तर होमिओपॅथिक औषध एक आहे ते जरूर करा. ते अतिशय फायदेशीर औषध आहे. त्याच्याबरोबरच एक घरगुती उपाय तुम्ही करा आणि तुमचे वजन हे 100% वाढेल. सो शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहत राहा आणि तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आता अंडरवेट असणे म्हणजे वजन कमी असणे म्हणजे एक्झॅक्टली काय, तर तुमचा ते डिपेंड करतं तुमच्या BMI वर. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स. आता हा बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय असतो, तर तुमचे वजन आणि उंची यांचं गुणोत्तर असतं. ते BMI तुम्ही सहज काढू शकताय. BMIचा फॉर्म्युला आहे वेट अपॉन हाईट स्क्वेअर इन मीटर्स. आणि त्या BMIची नॉर्मल व्हॅल्यू आहे 18.5 ते 24.5. आणि तुमचं जर BMI 18.5 खाली असेल तर तुम्ही अंडरवेटमध्ये येत आहे, म्हणजे तुमचं वजन हे कमी असू शकतं. आता जे वजन कमी असण्याची काय कारणं आहेत, तर फर्स्ट म्हणजे अनुवांशिक. जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर शरीरी असती आई वडिलांची जर बारीक असेल तर ते मुलांमध्ये पण आढळते. नंतर तुम्ही वारंवार जंक फूड्स खात असाल, पौष्टिक आहार घेत नसाल, कायम आउटसाईड फूड जर खात असाल तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचं वजन हे कमी राहू शकतं. नंतर तुम्ही कोणत्याही प्रकारची जर कंटिन्यू औषध जर घेत असाल तर कोणत्याही आजारासाठी, तर सुद्धा तुम्हाला ॲनोरेक्झिया असू शकतो, म्हणजे भूक नाही लागत. त्या ॲनोरेक्झिया मीन्स भूक न लागणे असा त्रास असू शकतो आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमचं वजन हे वाढू शकत नाही. नंतर काही वेळेला तुम्ही पौष्टिक आहार घेत आहात पण त्याच्याबरोबर तुमचे जे फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप जास्त आहे, किंवा एखादे रनर्स आहेत ज्यांची खूप जास्त फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे आणि त्यांच्यामध्ये जर तुमच्या कॅलरीजचे जास्त प्रमाणात बर्न होत असतील तरीसुद्धा तुमचं वजन हे वाढू शकत नाही. नंतर काही आजार आहेत स्पेशली जसं Type 1 डायबिटीज मेलायटिस आहे, कॅन्सर आहे, ट्युबरक्युलोसिस TB आहे, तसंच हायपरथायरॉइडिझम हा आजार आहे, त्या आजारांमध्ये सुद्धा वजन हे वाढत नाही. अशी वेगवेगळी कारणं आहेत. तर तसेच त्याच्याबरोबर जर तुम्हाला मेंटल इलनेस, मानसिक ताणतणाव असेल, डिप्रेशन, ॲन्झायटी असा कोणताही त्रास असेल तरीसुद्धा त्या आजारांमध्ये एखाद्या व्यक्तीला खूप जास्त प्रमाणात भूक लागते, एखाद्या व्यक्तीची भूक ही खूप जास्त प्रमाणात मंदावते, त्याच्यामुळे सुद्धा तुमचं वजन हे वाढू शकत नाही. आता ह्या वजन तुमचं कमी असेल तर काय लक्षणं दिसू शकतात. पहिल्या गोष्ट म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती जी आहे, इम्युनिटी जी आहे ती कमी असते. त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन, व्हायरल आहे, बॅक्टेरियल आहे, हे इन्फेक्शन लवकर होऊ शकतं. तसंच तुम्हाला फिजिकली शारीरिक श्रम जर तुम्ही काय केले त्याच्यानंतर लगेच थकवा जाणवू शकतो. ह्या शारीरिक श्रमांबरोबरच तुम्हाला मानसिक थकवाही जास्त प्रमाणात जाणवू शकतो. आणि हे जर तुमचं वजन कमी असेल तर काय प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, तर पहिल्या गोष्ट म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. मी ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडे ठिसूळ होणे किंवा हाडे जी आहेत ती लवकर फ्रॅक्चर होणे. कमी वयातच हा त्रास सुरू होतो. त्याच्याबरोबरच हातपाय दुखणे, जॉईंट पेन होणे ही लक्षणं दिसतात. काहींचे केस गळणे, दात दुखणे, दाढ दुखी असे त्रास आढळू शकतात. त्याच्याबरोबरच जर तुमचं वजन कमी असेल आणि जर स्त्रिया असतील तर त्यांच्यामध्ये मासिक पाळी ही उशिरा येणे किंवा इरेग्युलर पिरियड्स असू शकतात, किंवा ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत त्या जर अंडरवेट असतील तर त्यांच्यामध्ये प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्याचे जास्त चान्सेस असतात. असे हे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात जर तुम्ही अंडरवेट असाल. तर तुम्ही ह्या त्रासात तुम्ही जर अंडरवेट असाल, तुमचं वजन जर कमी असेल तर होमिओपॅथिकमधील एक रामबाण औषध जरूर करा, त्याने तुमचं वजन हे 100% वाढेल. त्या होमिओपॅथिक औषधाचं नाव आहे अल्फाल्फा. हे अल्फाल्फा मदर टिंचर फॉर्ममध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. हे जे औषध आहे ते तुमची भूक वाढवते, तुमच्या शरीरातील फॅट्स वाढवते, त्याच्याबरोबर तुमचं शारीरिक आणि मानसिक झोन सुधारण्यास मदत करते, त्याच्याबरोबर तुमची स्लीप झोप जी आहे ती इम्प्रूव्ह करते, तुमचं जे डायजेशन आहे, पचन जे आहे ते व्यवस्थित इम्प्रूव्ह करण्यास मदत करते. आणि ज्या लॅक्टेशन फेजमध्ये स्त्रिया आहेत, म्हणजे ज्या स्तनपान करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांच्यामध्ये दुधाची क्वालिटी आणि क्वांटिटी वाढवण्याससुद्धा हे औषध मदत करते. अशा प्रकारे अल्फा अल्फा मदर टिंचर जे हे जे औषध आहे ते अतिशय गुणकारी आहे.
ते तुम्हाला कसं घ्यायचं आहे, जर ॲडल्ट्स असतील म्हणजे 18 वर्षा वयोगटानंतरच्या ज्या व्यक्ती आहे त्यांनी 10-10 थेंब अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये मिक्स करून हे औषध दिवसातून 3 वेळा घ्यायचं आहे. हे औषध साधारण सकाळी नाश्त्यापूर्वी, दुपारच्या जेवणापूर्वी आणि रात्रीच्या जेवणापूर्वी अर्धा तास अगोदर हे औषध घ्यायचं आहे. आणि जी 18 वर्षाखालची जे मुलं असतील त्यांच्यासाठी 5 थेंब अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये मिक्स करून दिवसातून 3 वेळा घ्यायचं. त्यांनी सुद्धा नाश्त्यापूर्वी, जेवणापूर्वी आणि दुपारच्या जेवणापूर्वी आणि रात्रीच्या जेवणापूर्वी हे औषध घ्यायचे. पण काही लहान मुलं आहेत त्यांना ते मदर टिंचर फॉर्ममध्ये जे औषध असतं ते कधी कधी स्ट्रॉंग लागू शकतं, त्यांना ती चव आवडू शकत नाही, तर त्याच्याऐवजी लहान मुलांसाठी एक SBL-चं अल्फा अल्फा टॉनिकसुद्धा अवेलेबल आहे. ते सुद्धा ती मुलं 1-1 चमचा दिवसातून 3 वेळा घेऊ शकताय. असं हे अल्फा अल्फा मदर टिंचर हे औषध तुम्हाला तुमचं वजन वाढविण्यास नक्की मदत करेल. त्याच्याबरोबरच एक घरगुती उपाय तुम्ही करू शकताय, तुम्हाला गाईच्या शुद्ध तुपामध्ये खजूर शिजवायचं आहे, थोड्या प्रमाणात तो शिजवून घ्यायचा आहे आणि तो स्टोअर करायचा आहे. त्याच्यातले तुम्हाला 2-2 खजुराचे तुकडे दिवसातून 2 वेळा खायचे. ह्या उपायानेसुद्धा तुमचं वजन नक्की वाढेल. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.